मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्या असून मणिपूरमध्ये एन बिरेन सिंह पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे निश्चित झालं आहे भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बिरेन सिंह यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे या बैठकीला पक्ष निरीक्षक निर्मला सीतारामन सहनिरीक्षक किरेन रिजिजू आणि राज्याचे भाजपा प्रभारी बी एल संतोष उपस्थित होते मणिपूर विधानसभेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळालं आहे उत्तराखंडमध्येही सत्ता स्थापनेसाठी बैठका सुरू असून या संदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांची शहा यांच्या निवासस्थानी नवी दिल्लीत आज बैठक झाली भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या डेहराडून इथं होणार आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्तर सदस्यांच्या विधानसभेत भाजपाला सत्तेचाळीस जागा मिळाल्या आहेत गोव्यामध्ये सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी उद्या राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेणार आहे गोवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली भाजपा विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक होणार असून त्यानंतर राज्यपालांची भेट घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं